श्रमिक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने 10 फेब्रुवारी रोजी अमरावती शहरातील इरविन चौक येथे रस्ता रोको आंदोलन केले. हिंगणघाट येथे इंदुरी चौकात एका शिक्षिकेवर जडीत हत्याकांड झाला होता. 10 फेब्रुवारी रोजी या शिक्षिकेचा अखेर मृत्यू झाला. याचा श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त केला आहे. पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा व आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी व फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी संदर्भात त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. त्या आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी आम्हाला जाहीर निषेध केलेला आहे आम्ही याच्यासाठी. याच्यानंतर जर का नाही झाली तर आम्ही पुन्हा रस्ता रोको आंदोलन करणारच आहे. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.